गणपती बाप्पाचे फेवरेट नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत, आणि एकदम सॉफ्ट लुसलुशीत कशा प्रकारे तुम्ही बनवू शकता आणि बनवताना सुद्धा न फाटता त्यांना आकार कशा प्रकारे देऊ शकता ते आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि खास आई आपल्याला आज उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे. चला सुरू करे आई. मग चला सुरू करूया. तर आता आई मोदक बनवायला सुरुवात करते. तर आधी पहिल्यांदा आपल्याला मोदकातलं सारण बनवायचं आहे. तर सारण बनवायसाठी हा पहिला मी आधी एक नारळ घेतला इथे, तो फोडून घेते. तर हा बघा आपला नारळ फोडून झालेला आहे. तर नारळ बघा कसा आतमध्ये आहे ना, ओलसर असा आहे. काय काय ना एकदम सुके असतात. हा बघा हा माझ्याकडे पहिला नारळ आहे ना अगोदरचा, हे बघा सुकले होत. आपण आम्ही अगोदर फोडला होता पण हा जरा सुका आहे. सुका आहे ना, हा बघा कसा ओलसर आहे. तर जास्त कवळा पण नाही घ्यायचा आणि जास्त सुका पण नाही, असा मीडियमच घ्यायचा ना. आता मी या खोबरा ना किसून घेते आधी. तर सारण बनवायला आपल्याला गुळ लागणार आहे. तर मी इथे गुळ घेते, एक वाटी लागणार आहे. तर आता किसून घेतो आपण. तर किसून घेते. तर इकडे आता सारण बनवण्यासाठी आपल्या सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत. इकडे पहिले तर आपण एक मोठा नारळ घेतला होता, तो किसून घेतलेला आहे. त्याच्यानंतरला इकडे गुळ घेतला होता आणि इकडे बदाम आहेत आणि काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत म्हणजे सुखा मेवा. आणि इकडे इलायची आहे, 15 ते 20 इलायचीच्या पाकळ्या होत्या, त्या सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहेत. तर एवढ्या आपल्याला गोष्टी लागणार आहे सारण बनवण्यासाठी. आणि इकडे जे आहे ते आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आई किती हा पीठ आहे? दोन वाट्या घेतल्या तांदळाचा पीठ आणि आपण आपला खोबऱ्याचं हे पण दोन वाट्या झाल्या, त्याच्यात एक वाटी गुळ. हा तर ह्या दोन मोठ्या वाट्या आहेत, आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता ना सारण बनवायला आपण सुरुवात करतोय. तर मी आधी कढईमध्ये ना 2 चमचे घी घालून घेते. आता आपण हा खोबरा किसलेला तो घालून घेतले आणि गुळ पण घालून घेतो. ना मी 2 चमचे वेलची पण घेतली, ती घालून घेते. थोडा टाइम परतून घ्यायचा चांगलं, जास्त पण परतवायचा नाही. म्हणजे ना तो एकदम पातळ पातळ होत जातो, जास्त आपण ठेवला ना की मग पातळ होत होतो सारण. म्हणून ना सारण पण व्यवस्थित मीडियमच करायचं आहे. आपला सुका मेवा आहे तो पण घालून घेते. सर्व गोष्ट आता आपल्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे. मी चिमूटभर हे बघा मीठ पण घालून घेते. थोडं चिमूटभर मीठ घातलं ना गोडमध्ये टेस्ट ना छान लागते. मग मीठ घातल्यावर थोडंसं जास्त नाही परतवायचं, म्हणजे जास्त जाईन शिजून नाही द्यायचं आहे, मीडियम. आपलं चुरा ना आता तयार झालाय. बघूया तयार झाला का काय तो. आता चमच उभं केलं ना उभं राहिलं की समजायचं आपलं हे सारण रेडी झालंय. आता मोदकाचं पीठ ना मळायसाठी मी हा पाणी ठेवलंय ना, त्याला हे बघा उकडी आली आहे. तर उकडल्या पाण्यात ना मी पीठ घालते. एक उकडी येईपर्यंत आपल्याला पाणी गरम करायचंय आणि त्याच्यानंतरला पीठ जे आपल्याला आतमध्ये टाकायचं आहे. आणि ना चांगला हे करून घ्यायचं, ढवळून चांगलं उकडून घ्यायचं. तर हे बघा पीठ ना मी आता चांगला उकळत्या पाण्यात ना चांगला वापरून घेतलाय. आता तो परातीत आपल्याला चांगला मळायचा आहे. मी मळायला घेते. पीठ ना थोडं गरम आहे ना, तर आपण पळी किंवा वाटीच्या साह्याने हे करायचं. नंतर थोडं थंड झालं ना की आपण मळायचं त्याला. तर हे बघा आपलं पीठ ना थोडं थंड झालेलं आहे. तर आता मळून घेते मी. थोडं ना पाणी घ्यायचं, थंड पाणी हातीला लावून थोडासा पाण्याचा हात मारायचा म्हणजे चांगला मळायला भेटतो. मधी असं अधून मधून थोडासा पाण्याचा हात मारून त्याला छान प्रकारे मळायचंय. पीठ आपलं बऱ्यापैकी थोडस मळून झालंय, त्याच्यामध्ये आई काय टाकते? थोडासा घी घेते हातीला. तर थोडासा मी आता घी घेतलाय. घीनी ना
मग चिपकत वगैरे नाही हातीला, पीठ मस्त होतात आणि मऊ आणि चांगल्या प्रकारे पीठ मळून होतो. पीठ पण मस्त मळत चिपकत नाही वगैरे. त्याला कुठे जास्त भेगा वगैरे तुम्हाला दिसणार नाही. मग तर मंडळी आपलं पीठ बघतो एकदम बरोबर बनून झालेलं आहे. आणि कसा करतो आपला पीठ एकदम परफेक्ट बनलाय तो बघ. आपल्या पिठाला हे बघा भेगा पण कुठे दिसत नाही. आणि समजा आपलं मोदक आपण बनवायला घेतले ना, नाही समजा मोदक बनवायला व्यवस्थित बनले तर पीठ ना परत व्यवस्थित चांगलं मळायचं. अच्छा, म्हणजे भेगा नाही पडला पाहिजे, फुटलं नाही पाहिजे मोदक. असं मळताना पण चेक करू शकतो ना एक गोळा घेऊन. हा, एक गोळा घेऊन बघायचं आधी आपलं मोदक फुटत आहे काय. हा, मग समजा फुटले असं वाटलं तर आपला पीठ व्यवस्थित परत चांगलं मळायचं. अच्छा, तर आता आपण इकडे मोदक बनवायला चालू करतोय. आणि आपण हातानेच मोदक जे हे बनवणार आहोत, साच्याने नाही बनवणार. साच्यामुळे बरोबर बनत नाही ना. साच्याने ना पीठ जास्त जातो त्या साच्यामध्ये. आणि मग ना खायला बरोबर नाही वाटत ते, म्हणजे जाड जाड असे. हा, जाडसर आणि पिठाचा जास्त स्वाद येतो त्याच्यामध्ये ना. आणि असं आपण हातीन बनवत आहोत ना की ते आपल्या पातळ पाहिजे तसं मस्त पातळ आपण हे बनवू शकतो. पातळ ना खायला मस्त मजा, छान लागत, छान खायला मजा येते पातळ. अच्छा, तर आता आपण इथे बनवायला सुरू करतोय. आणि इकडे बघताय आपण एक वाटीमध्ये थोडासा तेल घेतलेला आहे. आणि हे इकडे मोदक ठेवण्यासाठी ही खाली आपली चाळण आहे. आणि त्याच्यामध्ये केळीची पानं पण ठेवून दिलेली आहेत मोदक ठेवण्यासाठी. तर आपल्याला असं ना पातळ किती बनेल ना तेवढं असं पातळ बनायचं. पातळ जेवढं बनवू ना असं हातावर ठेवून दाखव. हे बघा पातळ जेवढं बनवू ना आपण तेवढं म्हणजे चांगलं मोदक. आणि पीठ पण बघा अजिबात फाटत नाही हातावर दाखव जरा एकदा. हे बघा अजिबात पीठ फाटत नाही, एकदम परफेक्ट आपला पीठ पण बनलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला हाताच्या साह्याने दोन्ही अंगठ्याच्या साह्याने याला गोलाकार आकार द्यायचा आहे. गोल गोल करून घ्यायचं आपल्या अंगठ्याने दाबून पातळ पातळ. तेवढं पातळ होईल ना तेवढं चांगलं. म्हणजे तेवढं हातीला ना तेल किंवा असं घी लावून घेतलं ना मस्त म्हणजे बनवायला व्यवस्थित बनतात. व्यवस्थित बनतात चांगल्या. आता बघा असं कशा कळ्या करायच्या आपण. अशा बघताय हाताच्या साह्याने अशा कळ्या करत घ्यायच्या. थोडस हात जे आहे ना आपला खोलगट ठेवायचा जेणेकरून मध्ये अशी गॅप होते आणि तो बरोबर खोलगट आकार येतो त्याला. बघा कशा प्रकारे आई बनवते तशाच प्रकारे बनवायचंय आपल्याला. दोन्ही हा अंगठा आणि बोटाच्या साह्याने बरोबर ते व्यवस्थित करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथे बघा मग ती अशी जागा रेडी होते. आपल्याला चुरून आतमध्ये टाकल्याचे सारण असतं त्याला टाकण्यासाठी अशी खोलगट जागा निर्माण होते. त्याच्यामध्ये व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने आतमध्ये सारण घालून घ्यायचं आहे. हे बघा तेवढं सारण ना आपण म्हणजे जास्त असलं तरी चालेल, म्हणजे त्याच्याप्रमाणेच घालायचं, जास्त कमी पण नाही घालायचं. आता असं व्यवस्थित गोल गोल फिरवत जायचं ना आई. हे बघा सारण जर जास्त होत असेल ना तर थोडस काढून घ्यायचंय ज्याच्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित मोदक जो आहे तो बंद करता येतो. आपल्या पाची बोटाने ना त्याला व्यवस्थित गुंडळून घ्यायचंय. बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित ह्या मोदकाला बंद करायचंय. त्याच्यामुळे बघते टोक पण आता वरती मस्त आले. आपला मोदक बघता एकदम सुंदर रित्या मस्त रेडी झालेला आहे. आणि ज्या साईडून पाकड्या पण आहेत त्या पण एकदम भारी छान आकार आलेला आहे. तर आता इथे आपण चाळणीमध्ये आता ठेवून देतोय केळीच्या पानामध्ये. अशाच प्रकारे आपल्याला अजून पण मोदक रेडी करायचे. मोदक बनल्याच्या नंतरला ना सूर्यने पण आपण ह्याला असा आकार देऊ शकतोय. बघा त्याच्यामुळे काय होतो मोदकाला अजून डिटेलिंग येते. बघा ज्या कड्या आहेत ना एकदम सुंदर अजून दिसत दिसायला अशा प्रकारे त्याला आकार देऊ शकता. हे बघा आकार दिल्याच्या नंतर बघा सुंदर अजून दिसतो आणि मोदक अजून प्रकारे छान दिसतो. तर मोदक इकडे आपले बऱ्यापैकी बनवून झालेले आहेत. अजून थोडेफार बनवायचे आहेत. तर मोदकांच्या सोबतीला त्यांची एक आपण बहीण बनवतोय म्हणजे एक शेंग बनवतोय. आणि आई आपल्याकडे आपल्याकडे ना गावाला ना मोदकांबरोबर नैवेद्य अशी शेंग पण म्हणजे नैवेद्य दाखवतो देवाला. त्याला आम्ही शेंग बोलतो म्हणजे उकडी
तशाच प्रकारे जशा प्रकारे मोदकाचे आपण अशी एक पिठाचा गोळा घेऊन बनवतो ना, अशी राऊंड लेअर घेतो ना, तशीच घ्यायची. आणि मोदकांप्रमाणेच आपल्याला त्याच्या आतमध्ये सारण भरायचं आहे आणि आता बंद करत जायचं आहे एका कोण्यापासून दुसऱ्या कोणापर्यंत. बरोबर, मधूनच तिला फोल्ड करायचे आहे दोन्ही साईडनी आणि हे पहिलं बंद करायचं आहे. त्याच्यानंतरला ते दुमडत घ्यायचं आहे. बघा कशा प्रकारे आता आई दुमडेल ती. हे पूर्ण अगोदर दोन्ही साईड बंद करून घ्यायचे अशा प्रकारे. आमच्या आई ना नैवेद्याला म्हणजे ना गणपतीला अशी शेंग बनवायची नैवेद्यासाठी. आमच्या गावी अशी मोदकांबरोबर अशी शेंग जी आहे ती नेहमी बनवली जाते. बघा हे दोन्ही साईड आता पॅक बंद करून झाल्याच्या नंतरला चांगली दाबून घ्यायच्या. मग दाबले ना की फुटत नाही शेंग. आणि मग हे ना हे बघा हे असे म्हणून असे हे करतात. कोपरे जे आहेत ते दुमडत घ्यायचे तिकडून एका साईडने. दुमडत दुमडत पूर्ण दुसऱ्या टोकापर्यंत ते दुमडायचे. काय काय मस्त काय काय ना वेणी अशी गुंपायला येतात. आम्ही काय खायचं काम करायची बघतो पहिले. आता बघते मी ट्राय करून. ते बघा एक शेंग मस्त पैकी आपण इकडे बनवलेले आहेत मोदकांच्या सोबतीला. तर मंडळी आपले मोदक आणि शेंगा आता रेडी झालेले आहेत. आणि इकडे बघता आपण टोपामध्ये कढईला पाणी ठेवला होता. थोडासा कड आलेला आहे. आता आपण वरती ठेवायला चाललोय. आणि खाली आपण आई केळीचं पाणी घेतलंय ना. मी केळीचं पान ठेवलंय खाली. पाण्यात पान ठेवलं ना का केळीचा की म्हणजे चिपकत वगैरे नाही व्यवस्थित होतात. आणि जर तुम्ही पान नाही ना ठेवला केळीचा फक्त असं चाळणीमध्ये ठेवत असाल ना, तर ना असे मोदक ना थोडे पाण्यात ना थंड पाण्यात असे तळायचं भिजवायचं जरा आणि ठेवायचं. दाखव जरा एकदा असं ठेवायचं. थोडासा बघता खाली पाण्यामध्ये डिप करायचे आणि ठेवायचं म्हणजे चिपकत नाही. पण मी पान ठेवलंय म्हणजे माझे चिपकणार नाही. तर आता ठेवते. तर आता ना पाण्याला उकळी आल्याय आणि मी ना आता झाकण लावून घेते. तर वाफ ना बाहेर जायला नको असं झाकण व्यवस्थित पाहिजे. मी आता वजन ठेवते वरती आणि खाली ना गॅस ना सुलो ठेवायचे आहे. झाकण ठेवल्यामुळे वाफ पण पूर्ण पॅक राहते आणि मोदक बरोबर शिजतात. आणि कमी ठेवायचे ना गॅस सुलो ठेवायचा आहे कारण मोदक ना मग फुटत नाही. सुलो मध्ये कसे व्यवस्थित उकळून जातात. इकडे आपले बघते मोदक रेडी झालेले आहेत आणि जवळपास 15 मिनिटं आपण ह्याला उकळत ठेवले होते. आणि दाखव आई कसे झालेत. हे बघ मऊ पण आहे चांगले. हे बघा एकदम सॉफ्ट आहे आणि आतमधून पण बघा हा जबरदस्त. मधला जो सारण पण आहे तो पण एकदम मस्त प्रकारे आहे. जास्त पातळ नाही म्हणून ते बाहेर नाही निघत. जास्त पातळ असलं ना आपलं हे असलं सारण की पाणी बाहेर असली मस्त असं मऊ एकदम मऊ झालंय. आणि ह्याच्यावर ना घी टाकायची. घी टाकून एकदम जबरदस्त लागतो. हा हा जबरदस्त एकदम ज्युसी लागतात. आतमधून बघता एकदम हा हा रसरसीत झाली घी टाकल्याच्या नंतर. तर आता टेस्ट करूया आपण कसं लागत ते. लय भारी झालंय. कसं एकदम घी टाकल्याच्या नंतर कसं लागतंय. मस्त घी टाकल्यावर एकदम रसरसीत लागतंय. रसरसीत पण आणि गोड पण लय मस्त झालंय. आतमध्ये जो सारण आहे तो भारी झालाय. बघ कसा दिसतोय एकदम सॉफ्ट पण आहेत मोदक. आणि हातीने बनवलेले चांगले पातळ पण मस्त. जास्त जाडसर पण नाही बनत. आणि कसं खाताना जास्त पीठ पण नाही लागत ना. पातळ मस्त वाटत. हा साचेची जास्त पीठ आल्यामुळे ना बरोबर ते पीठाचा स्वाद जास्त येतो. आणि हे एकदम सारणाचा जो स्वाद असतो तो एकदम जिभेवर टाकताच मस्त टेस्ट येते. तर ना तुम्ही पण असे मोदक बनवा छान छान आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि आपल्या मुलाला पण खायला द्या आता गणपतीला. आणि उकळीचे खास करून छान लागतात ना. उकळीचे मोदक छानच मस्त खायला मजा येते इथे गरम गरम खायला. तर मंडळी आज आपण स्पेशल बाप्पाचे फेवरेट उकळीचे मोदक बनवले होते आणि एकच नंबर झाले होते. जबरदस्त टेस्ट होती. तर ऍक्च्युली ना खूप जणांचा कमेंट आला होता आपल्या व्हिडिओ खाली की दादा कधी ना कधी तरी उकळीच्या मोदकांची रेसिपी बनवतो. त्यांच्यासाठी खास करून आज आपण उकळीच्या मोदकांची रेसिपी बनवली होती. तर कशी वाटली आजची व्हिडिओ ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.